महाराष्ट्र राज्यातील पोलिसांकडून अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वाहनधारकांना नाहकपणे त्रास देऊन त्यांच्याकडून हप्ते वसुली केली जाते. अनेक प्रकरणांमध्ये पोलीस हप्ते घेताना रंगेहात पकडले गेलेले आहेत. थातुरमातुर कारणांसाठी आणि चिरीमिरीसाठी वाहन चालकांच्याकडून पैसे उकळले जातात. काही वेळेला तर प्रवाशांच्या समोरच वाहतूक शाखेचे पोलीस असभ्य भाषेत बोलत असतात. अशावेळी मजबूर होऊन वाहन चालक त्यांना पैसे देऊन निघून जातात. मात्र ही हप्ते वसुली नेमकी कशासाठी केली जाते आणि कोणासाठी केली जातं याचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील पोलिसांच्या विषयी राज्यातील जनतेमध्ये तर नाराजी आहेच, पण राज्यातील वाहन चालक देखील नाराज असल्याचं अनेक वेळा दिसून आलं आहे. अशा या हप्ते वसुलीने ग्रासलेले आणि हपापलेल्या पोलिसांना कोण आवर घालणार, असाच एक व्हिडिओ पुणे ट्रॅफिक पोलीस यांचा अंडी उबवणी चौकातील व्हिडिओ समोर आलाय. पहा एक रिक्षा चालक आणि ट्रॅफिक पोलिसांच्या मधील संवाद आणि वसुली. पाठीमागचा नंबर होता ना, यांची फोडायची काय गरज होती तुम्हाला? भांडण करायला जर तुम्हाला वेळ असेल चौकीला घ्या. काय साहेब हे असं बोलता राव तुम्ही? तुम्हाला असं वाटत असेल मुद्दाम तोडलं मी, मुद्दाम कधी चुकी गोष्ट करत नाही, बट तिथे फक्त ओळख राहून द्या रस्त्याला असतो मी. काय असू द्या, ओके ते दिसतच नव्हता. मग मी काय केलं, त्याला क्लिप असेल म्हणलं खाली घ्यायला गेलो काय, तर ते डायरेक्ट तुटूनच निघलं. मी भरून देतो म्हणलं तुमचं 22,500 फाईन भरूनच घेतला असं म्हणजे. हो डॉक्युमेंट काही नाही दिला असे, आता ही पिऊन फिरते हो. त्यांना ती माझ्या शुद्ध जतीन करायला लागली होती काय, तर मी जतीन करून घेत असतो त्यांना. इन्शुरन्स 4,000, फिटनेस 6,500, लायसन्स चालक मालक 10,000 लागतो.